नमस्कार, स्पीच कट्टा ह्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं ओरल मसल्सचे डिसऑर्डर जर असतील तर काय प्रॉब्लेम्स असतात, किंवा ह्याच्यामध्ये कुठल्या असे एक्सरसाइजेस केल्यानंतर तुम्ही ह्या प्रॉब्लेमपासून बाहेर निघू शकतात. तर आज आपण पार्ट टूवर फोकस करणार आहोत. पार्ट टूमध्ये आपण टंग हे जे ऑर्गन आहे किंवा आर्टिक्युलेटर आहे त्याच्याविषयी जाणून घेणार आहोत. तर जे आपलं टंग आहे ते एक युनिक ऑर्गन आहे जे ओरल कॅव्हिटीमध्ये सिच्युएटेड आहे. जीभ ह्या इंद्रियाचा समावेश 5 ज्ञानेंद्रियांमध्ये होतो. जी आपली जीभ असते त्याला सतत ओलसर ठेवण्याचं जे काम असतं ते जे सलायव्हरी ग्लँड्स आहेत किंवा आपली जी लाळ आहे ते करतं. जिभेची जी लांबी असते ती 10 सेंटीमीटर एवढी असते. जे आपल्या जिभेचे टोक असते ते इतर जे शरीरातले भाग आहेत त्याच्यापेक्षा जास्त सेन्सिटिव्ह असते. जनरली जिभेमध्ये 8 मसल्स किंवा 8 स्नायू आहेत. त्यापैकी जे काही स्नायू आहेत ते जे इंडिपेंडेंट मुवमेंट्स आहेत त्याच्यासाठी वापरले जातात. हे जे स्नायू आहेत ते हाडांना जोडलेले असतात आणि मग ते जिभेला बाहेर काढण्यासाठी, आत घेण्यासाठी, दोन्ही बाजूला वळविण्यासाठी हे जे स्नायू आहेत ते नेहमी कार्य करत असतात. तर जिभेचे मुख्यतः 3 फंक्शन्स आहेत. टेस्ट किंवा चव ज्याला आपण म्हणतो, आपण जे अन्न खातो त्याची चव आपल्याला त्याच्यातनं कळतं. आणि मनुष्य प्राण्यांमध्ये शब्दोच्चार करणे किंवा शब्दांचा उच्चार करण्यासाठी सुद्धा आपण ही जीभ वापरतो. अन्न ग्रहण करताना होणाऱ्या चघळणे, चावणे, गिळणे इत्यादी कार्यांसाठी आपण ह्या जिभेचा वापर करतो. ह्या जिभेद्वारे जे आपलं अन्न आहे ते तोंडातून फिरवून दातांखाली आणलं जाते. लहान लहान आपल्याला तुकडे, बारीक बारीक तुकडे करता येतात. ते अन्न जे आहे ते घशात ढकललेले जाते. हे जिभेमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा त्याचे मुवमेंट्समध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला जाणवते की एक तर जीभ जी असते ती कोरडी होते, त्याच्या रंगामध्ये बदल होतो, कंपन येतात किंवा थरथरते आपली जीभ. चौथं, जिभेचे जे मुवमेंट्स आहेत ते व्यवस्थित होत नाहीत, आपल्याला जीभ वळवायला जमत नाहीत किंवा जीभ बाहेर काढायला जमत नाही, आत घ्यायला त्रास होतो, किंवा जे आपण अन्न खातो जे चावलेलं अन्न आहे ते आत घशात ढकलायला आपल्याला त्रास होतो, किंवा आपल्याला जे आपण अन्न खातो त्याची चव कळत नाही, किंवा उच्चारांसाठी आपण ते जिभेचा वापर करू शकत नाहीत. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला नक्कीच लाईक, शेअर आणि स्पीच कट्टा ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे व्हिडिओज इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ज्या व्यक्तींना गरज आहे त्या व्यक्तींना ह्याचा फायदा होईल. तर आज आपण काही एक्सरसाइजेस पाहणार आहोत ज्यामुळे हे जे जिभेचे मुवमेंट्स आहेत ते स्ट्रॉंग करण्यासाठी किंवा ते स्ट्रेंथन करण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. हे जे सगळे एक्सरसाइजेस आहेत ते तुम्ही दिवसातनं 5 वेळा करायचे आहेत आणि प्रत्येकी 10 सेट ऑफ रेपिटेशन्स करायचे आहेत. जर तुमच्या मुलांकडून किंवा तुम्ही ज्या व्यक्तींसाठी हे थेरपी करून घेता जर त्यांच्याकडून हे ॲक्टिवली होत नसेल तर तुम्ही ग्लव्स घालून क्लीन हँड्सनी त्यांचे हे टंग मुवमेंट्स करून घेऊ शकतात आणि हे रेग्युलरली केल्यानंतर तुम्हाला त्यांच्यामध्ये डिफरन्स जाणवेल.